गणेशोत्सवानंतर उजनीतील गोड्या माशांना मोठी मागणी वाढली आहे. उजनीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्यानं मासेमारांच्या जाळ्यात मासे सापडण्याचं प्रमाण नगण्य झालंय. भिगवण आणि इंदापूर मासे मार्केटमध्ये उजनीच्या माशांना सोन्याचा भाव आलाय. चिलापीचा दर 40 रुपयांच्या वरून 180 रुपये किलोवर गेलाय, तर कोळंबी 680 रुपये किलो आहे. वाम 500 ते 580 रुपये, तर रहू आणि कटला 200 ते 250 रुपये किलो एवढा वाढलाय. भिगवण मासे बाजार राज्यासह देशात गोड्या पाण्यातील माशांसाठी प्रसिद्ध आहे. बाहेरील राज्यातील व्यापारी या ठिकाणी खरेदीसाठी येत असल्यानं आवक घटल्यानं माशांचे भाव गगनाला भिडलेत, त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला मात्र चाट बसतीये. उजनी जलाशयात शासनानं वेगवेगळ्या जातीचे मत्स्य बीज सोडावे अशी मागणी आता मच्छीमारांनी केली आहे. 480 रुपये, 180 ते 85 चाललेला आहे. झिंगा कोळंबी 600 ते 680 ते 700 रुपये किलो चालेल. वाम 500 ते 580 रुपये, मरळ 480 ते 500 रुपये चालेल आहे. रव 200 रुपये ती 150 चाललेला आहे. कटला मोठा 250 ते 200 रुपये चाललेला आहे. माशाची आवक कमी झाल्यामुळे, धरणात पाणी जास्त झाल्यामुळे मासेमारी कमी होते आहे, त्याच्यामुळे मासे दर वाढलेले आहेत.